डॉक्टर रामदास सदाशिव भोसले गुरुजी प्रथम पुण्यस्मरण दिन धायटी येथे संपन्न. श्रीराम क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ धायटी या संस्थेचे संस्थापक सांगोला तालुका साने गुरुजी कथामालेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय रामदास सदाशिव भोसले गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त धायटी येथे पुष्पवृष्टी कार्यक्रम शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी संपन्न झाला. यावेळी नाशिक येथील प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण राहुल डुंबरे महाराज नाशिककर यांचे सुश्राव्य असे कीर्तन संपन्न झाले. महाराजांनी अण्णांच्या जीवनातील अनेक पैलू आपल्या खास शैलीतून उघडून दाखवले. स्वर्गीय रामदास भोसले गुरुजी शिक्षण क्षेत्रातील क्रांतिदूत होते. त्यांनी 1993 साली धायटीमध्ये शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यामुळे गावातील अनेक मुलामुलींचे शिक्षणाची सोय झाली. संस्थेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी आज उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांनी धायटी गावामध्ये वाचनालय सुरू करून गावातील नागरिकांना वर्तमानपत्र, पुस्तके, कादंबऱ्या, ग्रंथ यांच्या वाचनाची आवड निर्माण केली. वाचाल तर वाचाल ही म्हण खऱ्या अर्थाने त्यांनी खरी करून दाखवली. त्यांच्या घरातील मुले मुली उच्च शिक्षित आहेत. अशा प्रकारे जो स्वतःच्या उद्धारासाठी जगतो ते केवळ स्वार्थ साधतो, पण जो समाजाच्या उद्धारासाठी जगतो तोच खऱ्या अर्थाने महान ठरतो. हेच अण्णांच्या बाबतीत पटवून देताना, कोट्यावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो, लक्षावधी हरिण शोधल्यावर कस्तुरी मृगाचा शोध लागतो, हजारो शिंपले उघडल्यावर एक मोती सापडतो, शेकडो माणसांमधून एखादा शूरवीर सापडतो, अनेक समाजसुधारकांमधून अण्णांसारखा एखादाच देवदूत सापडतो असं सांगितलं. पुष्पवृष्टी कार्यक्रमाला अण्णांचे नातेवाईक, पाहुणे, मित्रमंडळी, अण्णांच्या विचारावर, कार्यावर प्रेम करणारे त्यांचे हितचिंतक, संस्थेच्या तिन्ही शाखेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, धायटी गावातील ग्रामस्थ, भजनी मंडळ आदी जण उपस्थित होते.